पुढची मोठी बातमी आहे पावसाळी अधिवेशनासंदर्भातली. पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीची सुरुवात देखील विरोधकांच्या आंदोलनानंच झालेली आहे. राज्यातील आरोग्य व्यवस्थेच्या प्रश्नांसंदर्भात विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालंय आणि विधानभवनाच्या पायऱ्यांवरच घोषणाबाजी देखील करण्यात आलेली आहे. कोरोना हाय हाय, ठाकरे सरकार बाय बाय अशी घोषणाबाजी यावेळी विरोधकांकडून करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर घरात बसून काम करणारा मुख्यमंत्री असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात देखील जोरदार घोषणाबाजी करण्यात आलेली आहे. दरम्यान अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांनी सरकारच्या विधेयकांवर आक्षेप घेतले होते, तर आज अधिवेशनाचा दुसरा आणि शेवटचा दिवसही यावेळी विधानसभेचं कामकाज सुरळीत चालतं का ते पाहणं महत्वाचं असेल. आता बातमी आहे विधान परिषदेच्या उपसभापती पदाच्या निवडणुकीची. आज विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी निवडणूक होणार आहे. माजी उपसभापती नीलम गोऱ्हे आणि भाजपचे भाई गिरीगर यांच्यात उपसभापती पदासाठी चुरस वाढणार आहे. सभापती रामराजे निंबाळकर यांनी पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी या निवडणुकीची घोषणा केलेली आहे. दरम्यान या निवडणुकीवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मात्र आक्षेप घेतलाय. प्रवीण दरेकर यांनी या निवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान दिलंय. नियमबाह्य पद्धतीनं ही प्रक्रिया राबवली जात असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. प्रवीण दरेकर यांच्याशी या विषयावर चर्चा केलेली आहे सामचे प्रतिनिधी राजू सोनावणे यांनी. उपसभापतीच्या निवडणुकीवरून विरोधकांनी विरोध दर्शवलेला आहे आणि थेट न्यायालयाचे दरवाजे फडवलेले आहेत. आपल्या सर्व विरोधी प्रवीण दरेकर आहेत. तुम्ही थेट न्यायालयामध्ये गेलेला आहे, काय नेमकं म्हणणं मांडलं? आमचा जो मतदानाचा उमेदवारी करण्याचा मूलभूत सभासदाचा हक्क जो आहे, त्या हक्कावर या निवडणुकीच्या माध्यमातून गदा येते. कारण संसदीय कामकाज सल्लागार समितीमध्ये कोविड रुग्णांनी सभागृहात येऊ नये तशा प्रकारचा मज्जाव करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर जे 60 वर्षाच्या वरचे आहेत, कोमॉर्बिलिटी आहेत, त्यांनी सभागृहात येऊ नये धोक्यामुळं चांगली सूचना आहे सुरक्षेच्या दृष्टीने. त्यावेळीही आम्ही आक्षेप घेतला आणि असं असताना आपण एका बाजूला सांगता सभासदांनी येऊ नये, उद्या कोविड रुग्णांना निवडणूक लढवायची असेल त्याचं काय? आणि त्याच्यामुळं नियमबाह्य प्रक्रिया डावलणारी आणि रेटून नेणारी लोकशाहीचा गळा घोटणारी प्रक्रिया आहे, म्हणून आम्ही त्याला विरोध. आम्ही न्यायालयात सांगितलेलं आहे की 100% सगळ्यांचा मतदानाचा हक्क अबाधित ठेवा आणि सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी निवडणूक व्हावी आणि मतदानाचा जो अधिकार आहे ते मतदान कसे करणार आहेत याचंही उत्तर आम्ही या ठिकाणी मागितले. कॅमेरा ऑन कुलकर्णी सर, राजस्थान टीव्ही, मुंबई.